नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। घबकवाडी तालुका वाळवा येथे व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे वनश्री नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल पेठ नाका येथील डिप्लोमा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आज घबकवाडी गावामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ओझर्डे येथील शाखेस भेट देऊन बँकेच्या सर्व योजना समजून घेऊन गरजूंना माहिती दिली। सोशल अँड लाईफ स्किल या अंतर्गत प्रथम वर्षातील 145 विद्यार्थी व स्टाफने उन्नत महाराष्ट्र व NSS या मॉड्यूल अंतर्गत या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। प्रारंभी घबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव घबक, माजी आदर्श सरपंच संजय कदम, बजरंग कदम, वंदना दीपकराव खोत, कोमल विलासराव कदम, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत आणि युवराज भारती उपस्थित होते। युवराज भारती यांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थी व शिक्षक स्टाफ यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी जनरल सायन्स विभाग प्रमुख प्राचार्य चंद्रकांत गावडे, प्राचार्य स्नेहल गायकवाड, प्राचार्य श्वेता गावडे, प्राचार्य गीतांजली कदम, प्राचार्य प्रियंका देवकर, प्राचार्य सत्यप्रिया चव्हाण आदी शिक्षक स्टाफ उपस्थित होता। विद्यार्थ्यांसह शिक्षक स्टाफ यांनी निरनिराळ्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। गावातील हनुमान मंदिर परिसर ते सावळा विठ्ठल मंदिर परिसर, नवीन रस्ता व दुतर्फा तसेच गावातील अंतर्गत गल्ल्यांची स्वच्छता केली। विठ्ठल मंदिर परिसरात वृक्षारोपण केले। कार्यक्रमाचे संयोजन अमितराव घबक, अजित दत्तात्रय कदम, राहुल मुळीक, पवन कदम, हंबीरराव कदम, सुजल कदम, संतोष कदम, प्रकाश कदम यांनी केले। स्वागत प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केले। माजी आदर्श सरपंच संजय कदम, प्राचार्य चंद्रकांत गावडे यांनी मनोगते व्यक्त केली। आभार सुनील भारती यांनी मानले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर।